हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू आवर चॅनल टुडेज मेनू आज आपण दम चाय कसा करायचा हे बघत आहोत त्यासाठी मी इथे एक छोटा ग्लास घेतला आहे त्या ग्लासमध्ये पाणी घालून वरतून कपडा बांधून घेत आहे या ठिकाणी मी कपडा बांधण्यासाठी रबरचा वापर करत आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही दोरीचा किंवा त्याच कपड्याचा वापर करू शकता तयार झालेल्या ग्लासमध्ये एक चम्मच चाय पावडर दोन चम्मच साखर व ठेचून घेतलेलं आलं व ठेचून घेतलेली विलायची घालून तयार झालेल्या ग्लासला आता आपण स्टीम देणार आहोत त्यासाठी मी एका पातेल्यामध्ये पाणी उकळून घेतलं आहे पाण्याला उकळी आल्यानंतर तयार झालेला ग्लास यामध्ये ठेवून वरतून झाकण ठेवून याला आता पाच मिनटं स्टीम देऊन घेऊ स्टीम दिल्यामुळे आपल्या चायमध्ये छान असे फ्लेवर उतरतात आलं व विलायचीचे या ठिकाणी पाच मिनिटानंतर आपला स्टीम चाय तयार झाला आहे वरचा कपडा काढून आत आपण बघू शकता अगदी कोरा असा चाय तयार झाला आहे तयार झालेला कोरा कोराच्या मी या ठिकाणी एक कप दूध उकळून घेतला आहे व त्यामध्ये हा तयार झालेला चाय घालून घेऊ आणि अगदी दोन ते तीन मिनटं याला उकळून जेणेकरून चायचे फ्लेवर दुधामध्ये छान उतरतील व दम चाय एकदम टेस्टी बनेल या ठिकाणी आपला दम चाय तयार झाला आहे अर्थातच स्टीम चाय ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद